राहता नगर परिषदेची स्थापना 11 नोव्हेंबर 1987 रोजी झाली. आज या घटनेला 35 वर्ष पूर्ण झाली. त्याबद्दल मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी देखील डॉ के वाय गाडेकर, धन्वंतरी पतसंस्थेचे चेअरमन डॉ स्वाधीन गाडेकर यांनी राहता नगर परिषदेचे कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन आणि पेढे भरवून सन्मान केला. याप्रसंगी बोलताना डॉ स्वाधीन गाडेकर म्हणाले की मला सांगण्यास आनंद होतो की छोट्या ग्रामपंचायतीमधून नगरपालिका झाली. छोट्याच्या पत्राच्या शेडमधून सुरू झालेली आज 3 मजली इमारत अत्यंत दिमाखात उभी आहे. यामध्ये नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे योगदान नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. या प्रकारे नगर परिषदेचा विकासाचा महामेरू यापुढेही असंच चालत राहावा आणि सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी राहता नगर परिषदेला 34 वर्ष पूर्ण होऊन राहता नगर परिषद ही 35व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. मला सांगण्यास आनंद होतो की आपलं गाव ज्या वेळेला एका छोट्या ग्रामपंचायतीतून त्याची नगरपालिका झाली, वाडग्याच्या एका छोट्याशा पत्रा शेडमध्ये सुरू झालेली ही नगरपालिका आज या ठिकाणी 3 मजली इमारतीमध्ये अत्यंत दिमाखात उभी आहे. या नगर परिषदेने या राहता शहराच्या जडणघडणीमध्ये जो काही विकास झालेला आहे किंवा जे काही प्रश्न नागरिकांचे त्याकाळी होते ते सोडत आज या ठिकाणी ही नगर परिषद आलेली आहे आणि यापुढे देखील विकासाचा हा नगर परिषदेचा महामेरू या ठिकाणी चालत राहावा. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचं योगदान हे नक्कीच वाखाणण्याजोगं आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व, मी असेल, आपल्या वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सागर सदाफळ, अजयजी आगरे, सचिन मेत्रे, प्रदीप कोल्हे, साई मंडली, राधाकिशन भुजबळ आदी आम्ही सर्व नागरिकांनी मिळून, दशरथ तुपे असतील, आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी हा नगर परिषदेचा वर्धापन दिन कर्मचाऱ्यांना पेढे भरून त्यांना पुष्पगुच्छ देऊन आणि केक कापून या ठिकाणी साजरा केलेला आहे. मी सर्वांना, नगर परिषदेचे कर्मचारी असतील, मुख्याधिकारी साहेब असतील, नागरिक असतील, सर्वांना या ठिकाणी नगर परिषदेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. याप्रसंगी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील डॉ स्वाधीन गाडेकर यांचे आभार मानले. याप्रसंगी श्री वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष सागर सदाफळ, सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे, सचिन मेहत्रे, प्रदीप कोल्हे, अजय आगरे, साई मंडलिक, राधाकिशन भुजबळ आणि नगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते. आज या ठिकाणी राहता नगर परिषदेचा 35वा वर्धापन दिन मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. प्रामुख्याने बोलायचं झालं तर मागील वर्षीसुद्धा डॉक्टर स्वाधीन यांनी आवर्जून हा वर्धापन दिन साजरा केला होता. आजसुद्धा त्यांनी ध्यान धरून आज सर्व कर्मचाऱ्यांनी संपर्क साधून आज या ठिकाणी सर्वांनी एकत्रित बोलवलं आणि आज हा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होत आहे. छोट्याशा ग्रामपंचायतीचं रूपांतर 11-12-87 नगरपालिकेची स्थापना होऊन आज 35 वर्ष पूर्ण झालेली आहे. हा 35 वर्षाचा कालखंड बघता राहता एक छोटंसं गाव होतं, हळूहळू हे शहरात रूपांतर होत आहे. या पूर्ण 35 वर्षाच्या कालावधीमध्ये राहता नगर परिषदेच्या प्रशासकीय कामकाजाचा जर बघितलं तर अनेक भीषण पाणी टंचाई होती. सगळ्यात महत्त्वाचं कोरोनाचा काळ या ठिकाणी कर्मचारी बंधूंनी अनुभवला. या परिस्थितीत काय काम करावं लागले कर्मचाऱ्यांना ते सुद्धा अंगावर काटा आणणारी बाब आहे. ठिकाणी नगर परिषदेच्या 35वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी डॉक्टर स्वाधीनजी गाडेकर व त्यांचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी साजरा केला आणि खऱ्या अर्थानं एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम डॉक्टर के वाय गाडेकर पतसंस्था आणि डॉक्टर स्वाधीनजी गाडेकर असतील, त्याचप्रमाणे मॅडम असतील, यांनी यापूर्वीही रक्षाबंधनाचा कार्यक्रमही कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन केला होता आणि गेल्या वर्षीसुद्धा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी या ठिकाणी हजेरी लावून सर्व कर्मचाऱ्यांचा यथोचित असा सत्कार केलेला होता. ही निश्चितपणे आम्हाला प्रेरणादायी अशी गोष्ट आहे आणि त्यांचं निश्चित पाठबळ आम्हाला कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मिळत असतं आणि खरोखरच मी डॉक्टरांना या ठिकाणी धन्यवाद देतो की आमच्या कर्मचाऱ्यांना मोठी प्रेरणा आपल्याकडून सतत मिळत असते आणि आजही आमचा या ठिकाणी सत्कार केला, आम्हाला पेढा भरवला, या ठिकाणी नगरपालिका वर्धापन दिन
मोठ्या उत्साहात त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला, त्याबद्दल मी राहता नगर परिषदेच्या वतीनं सर्व कर्मचारी बांधवांच्या वतीनं मुख्याधिकारी साहेबांच्या वतीनं डॉक्टर गाडेकर व त्यांचे सर्व सहकारी यांना मी धन्यवाद देतो. न्यूज रिपोर्टर महेश भालेराव, एस9 मीडिया, राहता.